वेलकम टू अम्बिशन आय क्यू. आज आपण काय करणार आहोत, जे वर्ब आहे, जे विशेषण आहे, त्याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत. वर्बचं किती इम्पॉर्टन्स आहेत ते आज तुम्हाला कळले. एखादं वाक्य तयार करण्यासाठी किती महत्वाचं आहे वर्ब, हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया. वर्ब, अ वर्ड विच गिव्ह कम्प्लीट मिनिंग टू द सेंटेन्स इज कॉल्ड वर्ब. एखाद्या वाक्याला त्याचं पूर्णपणे मिनिंग निर्माण करून देण्यासाठी आपण वर्बचा उपयोग करतो. इट एक्सप्रेसेस ऍक्शन, टाइम ऑफ ऍक्शन, इट इज, म्हणजे एखादी आपली ऍक्शन दर्शवण्यासाठी. ऍक्शन म्हणजे कोणकोणत्या, जम्प, रनिंग, डान्सिंग, प्लेइंग, डुईंग, हे काय झाले, सगळे ऍक्शन वर्ब झाले. जेव्हा ऍक्शन असेल त्यावेळी आपण वर्ब म्हणायचं, त्याला वर्बच असेल. टाइम ऑफ ऍक्शन म्हणजे कधी केले, काय केले ते त्यामध्ये होते. म्हणजे एखादा मी लेटर लिहिला तर त्यावेळी रोट असं येणार, हे वर्ब झालं. इट इज यूज टू से समथिंग अबाउट सम पर्सन, प्लेस ऑर थिंग. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या स्थानाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सांगण्यासाठी आपण वर्बचा उपयोग करतो. द गर्ल रोट अ लेटर टू हर मदर. काय झालं, जी मुलगी आहे तिने तिच्या आईला एक लेटर लिहिलं. तर यामध्ये ओळखा बघून वर्ब कोणता आहे. यामध्ये वर्ब जो आहे तो रोट आहे. राईट, रोट, रिटर्न हे आपण ऐकलेलं आहोत. फर्स्ट, सेकंड, थर्ड फॉर्म. वर्बचे तीन फॉर्म असतात. आता तरी पाच झालेले आहेत वर्बचे फॉर्म. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म, फिफ्थ फॉर्म सुद्धा आलेला आहे. मग राईट, रोट, रिटर्न असं झाले. लाईव्ह, लाईव्ड, लाईव्ड. वर्क, वर्कड, वर्कड असे झाले. हे काय झाले, वर्ब झाले. जनरली देअर कॅन बी मोर दॅन वन वर्ब. एकापेक्षा जास्तही वर्ब असू शकतात एखाद्या वाक्यामध्ये. दे आर कॉल्ड बी फॉर्म, हॅव फॉर्म अँड डू फॉर्म. त्याला आपण काय म्हणतो, बीचे फॉर्म, हॅवचे फॉर्म आणि डूचे फॉर्म असा आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. तर मग चला बघूया आपण बीचं फॉर्म म्हणजे काय असतं. त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. प्रोनाऊन्स आहेत, कोणकोणते आहेत ते. मग तीन टेन्समध्ये विभागणी केलेली आहे. प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल, फ्युचर टेन्स असेल. तर मग आपण काय करूया, एक प्रोनाऊन घेऊया आणि त्याचे जे तिन्ही रूप आहेत, त्याचे तिन्ही टेन्स आहेत, त्याला आपण ते फॉलो करून बघूया. होतो का नाही. मग आय हा प्रोनाऊन्स घेतला. मग जर प्रेझेंट टेन्समध्ये यम असेल तर काय झालं, यम हा काय झाला, त्याचा वर्ब झाला. आय एम वर्किंग इन अ हॉटेल. मी एका हॉटेलमध्ये काम करत आहे. आय एम अ गुड बॉय. आय एम अ गुड बॉय. मी चांगला व्यक्ती आहे. यम काय झाला, इथं वर्बचं फॉर्म झालं, बीचं फॉर्म झालं, म्हणजे हे काय, वर्ब आहे. मग नेक्स्ट बघा पास्टमध्ये. आय वॉज देअर इन मुंबई. त्यावेळी मी मुंबईमध्ये होतो. आय वॉज वर्किंग हार्ड. मी खूप काम करत होतो. होतो पास्टमध्ये. वॉज काय झालं, इथं वॉज ते झालेलं आहे, ते बीचं फॉर्म झालेलं आहे आणि तो वर्ब आहे. वर्ब म्हणून काम करतो. मग विल बी च बघा कसं. आय विल बी देअर टुमारो. मी उद्या तिथे असेन. आय शाल बी देअर टुमारो. मी उद्या तिथे असेन. आय विल बी वर्क हार्ड. मी चांगला अभ्यास करेन किंवा चांगलं काम करेन. आय शाल बी गिवन, आय शाल बी गिवन पनिशमेंट बाय टीचर. मला पनिशमेंट दिली जाईल. I shall be more attractive to the more peoples. मी खूप लोकांशी संवाद किंवा भेटणं गरजेचं आहे. हे झालं आय प्रोनाऊनचा. यम हा बी फॉर्म वर्ब झाला. वॉज हा सुद्धा वर्ब झाला. विल बी आणि शाल बी हा फ्युचर टेन्समध्ये आपण वापरतो. हा देखील त्याचा वर्ब झालेला आहे. आता यू वी दे चा उल्लेख करून बघूया. प्रेझेंट टेन्समध्ये बघूया. यू, यू आर व्हेरी ऑनेस्ट. तू खूप ऑनेस्ट आहेस. यू आर व्हेरी लकी. तू खूप लकी आहेस. यू आर व्हेरी स्मार्ट. तू खूप स्मार्ट आहेस. यू आर व्हेरी टॅलेंटेड. तू खूप हुशार आहेस. यू आर व्हेरी हॅपी. यू आर ऑलवेज हॅपी. यू आर व्हेरी हॅपी. तू खूप हॅपी असतोस. हे झालं यू म्हणजे तू बद्दल सांगतो. वी म्हणजे आपण सर्व. वी आर अ फॅमिली. आपण सगळे एक कुटुंब आहे. वी आर व्हेरी हॅप्पी. आम्ही सगळे खूप हॅप्पी आहे. वी आर प्लेइंग इन द ग्राउंड. आम्ही ग्राउंडमध्ये खेळत आहोत. दे आर व्हेरी हॅप्पी. ते खूप हॅप्पी आहेत.
They are very smart. ते खूप हुशार आहेत. They are planning something to do better. ते चांगले करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, काहीतरी प्लॅन करत आहेत. हे झालं प्रेझेंट टेन्स मध्ये. नेक्स्ट बघा, यू वेअर व्हेरी हॅपी. तू खूप हॅपी असशील. यू आर व्हेरी बिझी. तू खूप बिझी आहेस. वी वेअर बिझी इन द कार. आम्ही कारमध्ये बिझी होतो. वी वेअर ऑनेस्ट इन आवर वर्क. आम्ही आमच्या कामामध्ये ऑनेस्ट असू. दे वेअर प्लेइंग इन द ग्राउंड. ते ग्राउंडमध्ये खेळत आहेत. दे वेअर रायटिंग समथिंग टू डू बेटर. ते काहीतरी लिहित आहेत चांगले करण्यासाठी. दे वेअर व्हेरी ऑनेस्ट. ते खूप ऑनेस्ट आहेत. देअर विल बी सम रिझन. त्यांच्यामध्ये काहीतरी रिझन असेल. दे विल बी पनिशमेंट. त्यांना पनिशमेंटही मिळेल. दे शाल बी पनिश. त्यांना पनिशमेंट मिळेल. हे काय झालं. दे यू वी देचं आपण कसं यूज केला त्याबद्दलची माहिती आहे. नेक्स्ट बघूया, ही शी इट. ही इज व्हेरी हॅपी. ही इज व्हेरी इंटेलिजंट. ही इज व्हेरी इनोसंट. ही इज व्हेरी स्मार्ट. हे झालं. ही इज काय झालं, इथं वर्ब झालं. शी इज व्हेरी हॅपी. शी इज व्हेरी स्मार्ट. शी इज व्हेरी इंटेलिजंट. शी इज व्हेरी हॅपी. हे काय झालं. इज हा काय झाला, इथं प्रेझेंट टेन्स मध्ये वापरला. इट इज व्हेरी कूल. हे खूप कूल आहे. इट इज व्हेरी हार्ड. हे खूप हार्ड आहे. आता आपण पास्ट मध्ये बघूया. ही वॉज बिझी इन द स्टडी. तो खूप बिझी होता अभ्यासामध्ये. ही वॉज व्हेरी टायर्ड. तो खूप टायर्ड झालेला होता. शी वॉज व्हेरी हॅपी. ती खूप हॅपी होती. शी वॉज व्हेरी ऑनेस्ट. ती खूप शी वॉज व्हेरी ॲप्रिशिएबल. ॲप्रिशिएटेबल गर्ल. ती खूप ॲप्रिशिएट करण्याजोगी मुलगी आहे. इट वॉज अ गुड डे. हा चांगला दिवस होता. इट वॉज अ नाईस डे. हा चांगला दिवस आहे. हे वॉजचा उपयोग करतो. नेक्स्ट बघा, ही विल बी देअर. तो उद्या येईल. ही विल बी देअर इन पुणे. तो पुणेमध्ये असेल. शी विल बी देअर. ती पुण्यामध्ये असेल. किंवा शी विल बी देअर इन पुणे. इट विल बी देअर. ते तिथे असतील. ही शाल बी देअर. तो तिथे असू शकतो. ही शाल बी पनिश. त्याला पनिशमेंट मिळायला पाहिजे. शी शाल बी देअर. इट शाल बी देअर. तेच येणार आहे बाकी काय. आता नेक्स्ट आपण बघूया हॅव फॉर्म. हॅवचे फॉर्म कोणकोणते आहेत. प्रोनाऊन बघूया. आय यू वी दे असेल. तर आयचा उपयोग प्रेझेंट टेन्समध्ये कसं करूया आपण. आय हॅव अ पेन. माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ कार. म्हणजे आपली संपत्ती, आपली जायदाद किंवा एखादी गोष्ट आपली असेल तर ते दर्शवण्यासाठी हॅवचा उपयोग करतो. ते प्रेझेंट टेन्समध्ये. मग हे काय हॅव काय झालेलं आहे, तर वर्ब झालेलं आहे. आय हॅव अ पेन. आय हॅव अ कार. यू हॅव अ पेन. यू हॅव अ कार. वी हॅव अ पेन. वी हॅव अ कार. दे हॅव अ पेन. दे हॅव अ कार. त्यांच्याकडे कार आहे. आपल्या वी म्हणजे आपल्याकडे कार आहे. यू म्हणजे तुझ्याकडे कार आहे. मग नेक्स्ट बघूया पास्टमध्ये. आय हॅड अ कार. माझ्याकडे कार होती. यू हॅड अ कार. तुझ्याकडे कार होती. वी हॅड अ कार. आपल्याकडे कार होती. दे हॅड अ कार. त्यांच्याकडे कार होती. आता विल हॅव फ्युचर टेन्समध्ये. आय विल हॅव नोटिस्ड समथिंग. मी काहीतरी नोटीस केलेलं आहे. यू विल हॅव नोटिस्ड समथिंग. तुम्ही काहीतरी नोटीस केलेलं आहे. वी विल हॅव नोटिस्ड. आम्ही काही नोटीस केलेले आहे. दे विल हॅव नोटीस समथिंग. हे सगळ्यांना कळालंच. आता ही शी इट असेल तर त्यावेळी आपण काय वापरतो. हॅव लक्षात ठेवा. हॅव आणि हॅज. हॅवचा आपण वापर प्लुरलमध्ये करतो. ह्याला अपवाद आहे आय. आय हा सिंग्युलर आहे परंतु अपवाद आहे. हॅवचा उपयोग ऑलवेज आपण कशासाठी करतो, प्लुरलसाठी करतो, अनेक वचन दर्शवण्यासाठी. आणि हॅजचा उल्लेख कसं करतो आपण, एक वचनसाठी. किंवा ही असेल, शी अटे असेल, इट असेल, त्यासाठी आपण हॅजचा उपयोग करतो. ही हॅज अ कार. त्याच्याकडे कार आहे. शी हॅज अ कार. तिच्याकडे कार आहे. इट हॅज अ कार. ती कार आहे. आता हॅड भूतकाळामध्ये. ही हॅड अ कार. तिच्याकडे कार आहे. शी हॅड अ कार. तिच्याकडे कार होती. इट हॅड
car. ती कार होती. She will have noticed me. She will have noticed me. He will have noticed me. It will have more respectful for me. It will have better job for me. अशी खूप सारी वाक्य त्यामध्ये बनवू शकतो. नेक्स्ट आपण बघूया डूचं फॉर्म. प्रोनाउन्स प्रेझेंट पास्ट फ्युचर. आय यू वी देचा प्रूफ. आय डू वॉट आय डू. मी ते करेन जे मला आवडेल. यू डू वॉट एवर यू वॉन्ट टू डू. बिग बॉसमध्ये आपण ऐकतो. यू डू वॉट एवर यू वॉन्ट टू डू. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. वी डू वॉट एवर वी वॉन्ट टू डू. आम्ही करू जे आम्हाला आवडेल. दे डू वॉट एवर दे वॉन्ट टू डू. ते करतील त्यांना जे आवडेल ते. आय डीड वॉट एवर आय वॉन्ट टू डीड. असंही करू शकतो. यू डीड समथिंग बेटर फॉर सोसायटी. तुम्ही सोसायटीसाठी चांगलं काम केलं. वी डीड समथिंग फॉर सोसायटी. आम्ही सोसायटीसाठी चांगलं काम केलं. दे डीड समथिंग फॉर देअर फ्युचर. ते त्यांच्या फ्युचरसाठी काहीतरी चांगले काम करत आहेत. आय विल डू टुमारो. आय विल डू दिस वर्क टुमारो. हे वर्क मी उद्या करेन. यू विल डू दिस वर्क टुमारो. हे वर्क तुम्ही उद्या करा. वी विल डू दिस वर्क टुमारो. हे काम मी उद्या करेन. दे विल डू दिस वर्क टुमारो. हे काम ते उद्या करतील. आता ही शी इट बघा. ही डज गुड वर्क. ती चांगले काम करत आहे. शी डज अ गुड जॉब. ती चांगले काम करत आहे. इट डज गुड जॉब. ते चांगले काम करत आहे. ही डीड समथिंग इंटरेस्टिंग फॉर हर चिल्ड्रन. ते त्यांच्या मुलासाठी काहीतरी चांगले करत आहे. शी डीड समथिंग बेटर फॉर हर चाइल्ड. त्याच्या चाइल्डसाठी तिने चांगलं काहीतरी केलेलं आहे. इट डीड अ बेटर जॉब. त्याने चांगलं काम केलं. ते चांगलं काम केले. आय विल डू वॉट एवर आय वॉन्ट टू डू. असंही होऊ शकतं. शी विल डू वॉट एवर शी वॉन्ट टू डू. इट विल डू वॉट एवर इट वॉन्ट टू डू. असं ही विल डू वॉट एवर ही वॉन्ट टू डू. हे सगळे झाले. हे होप तुम्हाला सगळ्यांना वर्ब कळाले असेल. वर्ब म्हणजे काय आहेत. वर्ब आपण वर्बचे V1 V2 V3 ते फॉर्म आपण पुढे बघूया. V1 आणि V2 V3 मध्ये कसं झालं. राईट रिटर्न, राईट रोट रिटर्न, लाईव्ह लाईव्ह राईट. हे काय झालं. वर्बच आहेत. एम इज आर हे वर्ब आहेत. वॉज वर्ब हे वर्ब आहेत. विल बी शॅल बी हे वर्ब आहेत. हॅव हॅज हे वर्ब आहेत. हॅड वर्ब आहे. विल हॅव वर्ब आहे. डू डज वर्ब आहे. डीड सुद्धा वर्ब आहे.